हॅलो फ्रेंड्स, तर फायनली मुलगी झालेली आहे आणि आई आणि बाळ दोघंही एकदम सुखरूप आणि मस्तपैकी आहे. बाळ आहे त्याच्या आजीकडे आणि मुलगी झाल्यामुळे घरी लक्ष्मी आलेली आहे आणि पूर्ण फॅमिली ही हॅपी आहे. तर चला सुरू करूया ब्लॉगला. दंडवत काय घालून आली तुम्ही असं सकाळी उठल्याबरोबर? तिथंच आहे ना, मला दिसलं ना, तिथंच आहे. जेवण कमी करावं लागते त्यासाठी. पहिली बेटी तूप रोटी. हॅलो, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. आणि आमच्या घरी आलेली आहे लक्ष्मी आणि तिच्या बेटीला मी खूप आतुरतेने उत्सुकता होत आहे मला की कधी मी भेटीला जाते. तर पटापट सकाळी उठली, सगळ्यात अगोदर स्वराचा टिफिन करून दिला, गणेशजीसाठी स्वयंपाक केला, स्वरासाठी डाळ भात करून ठेवलं, माझ्यासाठी मटकीची उसळ केली. आता तुम्ही म्हणणार मुलगी झाली कोणाला, तर तुम्हाला लक्ष असणार की मागं यूट्यूबवर एका ताईशी माझी ओळख झाली होती आणि त्या ताई मला भेटायला घरी आल्या होत्या. आणि मला घरी भेटायला आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलासाठी एक मुलगी बघायला सांगितली होती आणि मी माझीच भाची त्यांना सजेस्ट केली होती. तर अशा पद्धतीने ते लग्न झालं आणि खरंच इथं आपण नात्यातल्या नात्यात किंवा ओळखीच्या मुलाला मुलगी देतो तर कधी कधी फसतो, परंतु हे तर नातं यूट्यूबवर म्हणजे सोशल मीडियावर जुळलं होतं. तरीसुद्धा खूप म्हणजे खूप छान आम्हाला सोयरा मिळाला आणि त्यांनी मुलीला पण खूप छान बघितलेलं आहे. तर आता इथं सर्व स्वयंपाक वगैरे आटोपला होता आणि स्वयंपाक आटोपल्यानंतर सगळ्यात अगोदर मी माझं मेडिसिन आहे ते घेतलेलं आहे आणि स्वरा शाळेत गेली. स्वराज इथं बघत होता टीव्ही आणि त्याला चॅट मारून मी गेलेली आहे खामगावला महाजन हॉस्पिटल. इथे मी पोहोचलेली आहे. युट्यूबर आहेत ना त्या, माझी भाची आहे ती. स्वरा घरी नाही, कोणीच नाही आणलं. ऊन किती भरपूर आहे. बघा आधीला ताईंनी आपल्याला आल्या आल्या ओळखलेलं आहे. माझी भाची आहे, लक्ष ठेवा. चला, ह्या नर्स आहेत, सगळ्या डिलिव्हरीचं काम यांना दिलेलं असते. बापरे, आजीनं तर पाळणं आणि बिळणं सरस आणलं बापा. नमस्कार, अभिनंदन, आजी झाले तुम्ही. आमचं पेशंट बा, अभिनंदन. तू थांब ना जरा. कशी आहे तब्येत? तर जसं आम्ही एंट्री केली महाजन हॉस्पिटलमध्ये, तर ती तिथं सगळ्यात अगोदर माझी आई मला घ्यायला आलेली आहे आणि तिथल्या नर्स स्टाफनी मला ओळखलेलं आहे. आणि माझी वहिनी ही आहे मुलीची आई. तर सगळ्यात अगोदर मुलीला आम्ही घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणणार हे कोण? तर ही आहे माझ्या भाची, म्हणजे माझ्या भाचीला मुलगी झालेली आहे. तर आणि तिचं संबंध हा मी जोडलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटतं की आपल्या हातानं एखाद्या मुलीचं चांगलं झालं. कारण वाईट झालं तर सर्वजण टॉर्चर करत असते बाबा, त्याच्यामुळे चांगलं झालं आणि खूप म्हणजे खूप हॅपी आहे. मुलगी बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे, लक्ष्मीच्या पावलाने आलेली आहे. आणि लक्ष्मी आली म्हणजे खूप आनंद होतो. नाहीतर लोक कसे हे म्हणतात, नाही बाबा मुलगा मुलगाच झाला पाहिजे, परंतु इथं तसं काहीही नव्हतं. मुलाचं सुद्धा तेवढ्याच थाटामाटा स्वागत होणार होतं आणि मुलीचं सुद्धा. तर मुलगी कशी आहे नक्कीच सांगा. फ्रेंड्स कशी आहे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. बघा आपल्याकडे कोण आहे, बघू शकता किती सुंदर आहे. चला सर्वांनी शुभ आशीर्वाद द्या छान छान. आता मी तुम्हाला असं पण नाही म्हणू शकत की तुम्ही नाव सजेस्ट करा, कारण याचा अधिकार आपल्याला नाही आहे, तिच्या मम्मीला आहे. आणि ओळखलं का इला तुम्ही मला, तुम्ही हे सांगा नक्की. ही तीच नवरी आहे यूट्यूबरची. म्हणजे आम्ही यूट्यूबवरून सोयरे झालेलो आहो, हो ना? तर ती स्टोरी माग व्हिडिओमध्ये आहे, मागचे व्हिडिओ सर्च मारा. तर लग्न झालं होतं, यूट्यूबवरून ओळख झाली होती, म्हणजे आमच्या दोघींची बरं, मुला मुलीची नाही, आमची ओळख झाली होती. नंतर यांनी असं माझ्याजवळ गोष्ट काढली, मग लग्न झालं.
आणि आता मस्तपैकी मुलगी आनंदात आहे आणि आता तिला गोड गोड अशी लक्ष्मी पण झालेली आहे. आणि हिच्या मम्मीला पण मीच वागवलेलं आहे लहानपणी, माहिती आहे का, अशीच होती सेम, पण तिच्यापेक्षाही तिची मुलगी सुंदर दिसत आहे, ते नव्हती एवढी सुंदर. तर बघा, बाळाची आईची पण तब्येत मस्त आहे आणि मुलगी पण छान आहे. नाही तर सर्व परिवार बघू शकता, ते चष्म्यावाले पहिले तर तुम्ही ओळखलंच असेल माझी आई आहे. तरी जवळून मी तुम्हाला ओळख करून देते अजून एकदा, ओके. चला, तर हे आहेत माझ्या मम्मी, बघू शकता. यांना डिलिव्हरीचा कॉन्ट्रॅक्ट असतो, जर तुमच्याकडे कोणाची डिलिव्हरी असेल तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तुमचे 3 दिवस हमखास काढून देते माझी, ओके. ह्या बाळाची आजी, हे माझी मावशी आहे बघा. आता यांना पण डिलिव्हरीचा कॉन्टॅक्ट आहे त्यांच्या मुलीचा. हे आमच्या बहिणी आहेत, ओळखलं का? लय चांगला डान्स केला होता म्हणते तुम्ही सर्वजण म्हणता. तर चला, आम्ही इथं आलो होतो. आता तुम्ही म्हणसान स्वरा आणि स्वराज कुठे आहे, तर स्वरा गेली होती शाळेत आणि स्वराज त्याच्या पप्पाकडे. जरा बघू द्या एक दिवस कसं वागून असते लेकरं. तर आज मी एकटीच आलेली आहे आणि आता आम्ही करतो मुलांचा लाड. तुम्ही ब्लॉग बघा, मुलाला आशीर्वाद द्या चांगले चांगले, ओके, बाय. तर इथं भरपूर असे पाहुणेनंतर माझी भाची, दुसरी भाचीसुद्धा जे शेगावला असते ना, तर तीसुद्धा भेटायला आलेली होती. ही आहे, ह्या त्या ताई आहे ज्यांची यूट्यूबर आणि माझी ओळख झाली होती. ही माझी मावशी आहे, ही सुद्धा मला खूप कमी भेटत असते. तर आता इथं बघा, बाळाचा लाड सर्वजण करण्यात व्यस्त होते, खूप व्यस्त होते. आणि त्या ताई नेहमी म्हणजे सांगत राहतात की आमची यूट्यूबर ओळख झाली होती आणि त्या ओळखीतून हा संबंध जुळलेला आहे आणि मलासुद्धा खूप छान वाटते. तुम्ही तो लग्नाचे ब्लॉग बघितले की नाही ते मला माहिती नाही. नंतर मी बोलली पेशंट सोबत जिने एका बाळाला जन्म दिला. कसं वाटून आलं, झाली का इच्छा पूर्ण? टेन्शन नाही म्हटलं. मग ना मला घरी यायचं होतं, कारण स्वरा आणि स्वराज घरी होता आणि त्याच्यानंतर गणेशजीला सुद्धा म्हणजे सामान आणायचं होतं, कारण उद्या आम्हाला आमचं शॉप टाकायचं आहे, म्हणजे लस्सी सेंटर लावायचं आहे. त्याच्यामुळे गणेशजीचे मला कॉलवर कॉल चालू होते की तू लवकरात लवकर घरी. ह्या त्या ताई आहेत ज्यांची आणि माझी ओळख झालेली होती यूट्यूबला. ह्या जळगाव जामोदला इथं असतात आणि अर्चना ठाकरे असं त्यांचं नाव आहे. तर आता इथं मला लवकरात लवकर निघण्याची घाई पण होती, परंतु माझी जी भाची आहे ना ती म्हणत होती अक्का थांबणं थांबणं, म्हणजे आत्याला आमच्या इथं अक्का म्हणतात बरोबर, तर ती मला म्हणत होती अक्का थांब थांब. तर त्याच्यानंतर जिलबी आणण्यात आली आणि जिलबी सर्वांना वाटण्यात आली, खाण्यात आली आणि खूप छान वाटलं. आणि पहिल्यांदा असं झालं की मी स्वरा आणि स्वराजला सोडून गेली होती, कारण स्वराची सुरू आहे एक्झाम आणि टेस्ट आणि आत्ताच आम्ही गावाला गेलो होतो, त्याच्यामुळे नेहमी नेहमी तिची शाळा पाळणे योग्य वाटत नव्हते. तर त्याच्यामुळे स्वराला मी शाळेत पाठवून दिलं होतं. आणि राहिला स्वराजचा प्रश्न, तर गणेशजी घरी होते आणि ऊन एवढं भयानक तापत आहे ना, त्याच्यामुळे मी म्हटलं की बाबा स्वराजला सुद्धा तुम्ही घरी ठेवा. आणि पहिल्यांदा असं झालं की स्वराजसुद्धा घरी आहे आणि इथं सगळ्यांनी आम्ही मस्तपैकी जिलेबी वगैरे खाल्लेली आहे, तुम्ही बघू शकता. तर हे आहे महाजन हॉस्पिटल खामगाव येथील. तर इथं माझ्या भाचीची डिलिव्हरी झालेली आहे, तर आता त्यांना जिलबी वगैरे आपण देऊया, नर्स आहेत त्या. हे घेता येईल जिलबी, सर्वांनी वाटून खा. आत्ता सांगते आम्ही. तर हा इथला नर्स स्टाफ आहे, खूप छान आहे. आल्या आल्या त्यांनी आम्हाला ओळखलं. तुम्ही पण खाताय? घेतलेली आहे वर, लिस्ट काढली आम्ही आमच्यामध्ये. थँक्यू, खाऊन घ्या. चला, तर आता आपल्याला घरी पण जायचं आहे, जिलबी खायची राहिली होती आमची. बघा बरं किती आजीला आनंद झाला. मग नाही नाही आपण कुठे म्हणतो मग पहिली भेटी तू भेटी डमाल गोष्टी येऊ नाही दही डमाल पण इसको गोटा बोला ना ते को गोटा ही होगा टेंशन मत ले तू ते को टेंशन आ रहा है देख के दो साढ़े बीरो इसको ये देख के टेंशन आ रहा है इसको लगता मेरे को भी गोटी होंगी कि गोटा होगा बाय लक्ष्मी के दो साढ़े तेरे
तर ही माझी मावशी आहे आणि माझ्या मावशीसोबत मी गंमत करत होते, कारण माझ्या मावशी म्हणजे माझी मावस बहीण आहे जी नाशिकला असते, तर तीसुद्धा प्रेग्नेंट आहे आणि काही दिवसात तिचीसुद्धा डिलिव्हरी आलेली आहे आणि आधी तिला दोन मुली आहेत. तर ऑफकोर्स दोन मुलीनंतर कोणालाही अपेक्षा असते की यावेळेस बाबा म्हणजे खूप दिवसानंतर म्हणजे साधारणतः 10 ते 12 वर्षानंतर त्यांनी रिस्क घेतलेला आहे. तू आता राह ना शांत, त्यानं तू काय टेन्शन घेऊन आली इतका पक्का भूक लागली ना महाग खाऊ पिंगुडी हात नाही खाऊ बाबा चला चला पेशंट बाय बाय चला भेटू आता काळजी घे तुम्ही पण काळजी घ्या चला आता आम्ही निघत आहो बाय बाय 5 वाजले 5 माझी चप्पल कुठे तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी. आजचा ब्लॉग बाळ बाळाची आई आणि बाळाची आजी बजा बघा किती हॅप्पी आहे, जे की प्रत्येकाच्या डिलिव्हरी पिरियडमध्ये कामात पडत असते, कारण चिखलातली गाय कोणाचीही काढून दिली पाहिजे अशी आईचं मत आहे. त्याच्यामुळे आई गेलेली आहे मस्तपैकी नातवणीच्या खेळवणीला. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, बाळाला खूप खूप आशीर्वाद द्या आणि आमची लक्ष्मी कशी दिसत आहे ते मात्र सांगायला विसरू नका. तर चला भेटूया लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कारण आता गणेशजीचा न्यू बिझनेस स्टार्ट होणार आहे. तर बाय बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ.